घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा, निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार, प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता, स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी, रीटा। संपर्क 99 625 215, 88 558 0182। विटा शहरातील रस्ते कामासाठी माजी आमदार सदाशिवरावभाऊ पाटील यांच्या प्रयत्नांमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या सहकार्याने विटा नगर परिषदेस मोठ्या प्रमाणावर विशेष रस्ता अनुदान प्राप्त झालं आहे। त्या निधीतून शहरातील विविध भागात रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। त्याअंतर्गत शहरातील प्रभाग 3 मधील सावरकरनगर परिसरातील विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये व सावरकरनगर परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आलाय। जुना वासुंबे रोडलगत 17 लाख रुपये खर्च करून आधुनिक पद्धतीच्या पथदिव्यांच्या उभारणीचे कामही अंतिम टप्प्यात आले असून जुना वासुंबे रोडसाठी 73 लाख रुपये मंजूर आहेत। लवकरच त्याही कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, नगरसेविका सारिका सपकाळ, संजय सपकाळ, नगरसेवक मंगेश हजारे, डॉक्टर माणाजी कदम, डॉक्टर जानकर, बाळासाहेब मेटकरी, दीपक कटरे, संजय मोहिते, डॉक्टर जे एम पवार, सुहास कलढोणे, महेश भोंगाळे, अमित भोसले, प्रदीप पोरे, राजू जंगम, विक्रांत बागल यांच्यासह सावरकरनगरमधील महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।